शांभवी हाय कर कबीर कोमल स्वागत आहे तुमचं शांभवी कवी चॅनलमध्ये। तर आज आपण चाललो आहोत ढवळपुरीला। ढवळपुरी हे जे गाव आहे तर ते पुण्यापासून आळेफाट्यामार्गे नगरला जाताना मध्ये लागतं टाकळी ढोकेश्वरच्या शेजारी। तर आपण टाकळी ढोकेश्वरला पहिल्यांदा जाणार आहोत आणि मग तिथून ढवळपुरीला जाणार आहोत। तर चला आता कबीर हॉटेलमध्ये आल्यावर उड्या मारल्याशिवाय राहणार नाही, तो पप्पा मम्मींना काही वेळ त्रास देईन गार्डनमध्ये खेळण्यासाठी आणि मगच निघेल। तर चला आपण आता पुढचा प्रवास सुरू करूया। इथे पुढे गेल्यावर मग गंगा देवी लागते। मग गंगा देवीची प्रचिती खूप जणांना आलेली आहे, त्यामुळे देवीचा कळशाचं तरी दर्शन घ्यावं अशी आईची अपेक्षा असल्यामुळे आपण बाहेरूनच मग गंगा देवीचं दर्शन घेणार आहोत। आता लवकरच आपण टाकळी ढोकेश्वरच्या इथे ढोकेश्वर मंदिर येथे पोहोचलो आहोत। ढोकेश्वर मंदिर हे अगदी प्राचीन काळातील मंदिर आहे। इथे 5 पांडवांनी एका रात्रीमध्ये 5 डोंगर कोरले होते, तर त्यापैकी हे एक डोंगर आहे। बाकीचे डोंगर दुसऱ्या लाईनमध्ये आहे, पण हे सगळ्यात प्रसिद्ध डोंगर आहे। या मंदिराचे नाव आहे ढोकेश्वर मंदिर। हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आढळून येते, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। खूप कोरीव काम केलेलं आहे ह्या मंदिरामध्ये। प्रत्येक गोष्ट अगदी कोरलेली आहे आणि इतकी सुंदर पद्धतीने कोरली आहे, खूप लक्ष देऊन पहावं असं वाटतं। ये प्रोग्राम में बोलो कि कटा दे कट दे
किती कोरीव काम केलेले असं दगडामुळे. असं म्हणतात इथे वर सीतादेवी आंघोळ करण्यासाठी जात असे आणि कबीरने इथे वर जाण्यासाठी हट्ट धरला. इथे जाताना कबीरला पाणी दिसले. इतक्या उंचावर खडकांमध्ये थंडगार जल कुठून आले असावे असा प्रश्न सगळ्यांनाच पडला. खूप थंड मोहरेश कबीर साठी वर गेला आहे आणि कबीर साठी मग तो नंतर फोटो दाखवणार आहे की सीता देवी कुठे जायची. तर ते फोटोग्राफ्स आपण आता बघूया. त्याने काही काढून आणलेले आहे. आता रिटर्न यायचं खूप अवघड आहे. आता खाली येताना खूपच अवघड आहे. हळूच या शांभवी म्हणून आम्ही तुम्हाला जाऊन देत नव्हतो बरं का. कसं पाहिलं का आता मामाला येता नाही आलं तर काय करायचं. इथेच मग काम करायचं. उद्या तुला घ्यायला जातो. आपण कसं जाणार. उतरताना सांगा कुठं काय पाय इकडं इकडं खायचं. बरोबर काय म्हणली शांभवी. सीता माई का आई सीता इथे राहिलेली. आता आपण रिटर्न निघालो आहे ढवळपुरीला. टाकी ढकेश्वर पासून काही अंतरावर ढवळपुरी हे आमचं गाव आहे. इथे आम्ही काय काय मजा केली, कसं आहे आमचं गाव, कशी शेती आहे हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा. मी लवकरच 2 दिवसांमध्ये नेक्स्ट व्हिडिओ टाकणार आहे. मधी गाडी थांबवली तर कोणती. एक काम कर इथून गाडी जायचं का उतरून जायचं का तिथं खाली पाण्यापाशी.
बघ बाई किती लांब आहे इथून जात आहे गाडी लावली काय बघा इथून जात आहे ते थांबू गाडी खाली नका खाली नका चिखल बिखल असते हा पाय बी पाय खाली कुठं चिखल चिखल आहे